काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान एका भाषणामध्ये बुधवारी रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गटाने रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांचा निषेध केला व राहुल गांधी यांच्या विधानांशी सहमत नसल्याचे देखील सांगितले. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेगावमध्ये होणारी सभा उधळण्याचा देखील प्रयत्न केला. यामध्ये काळे झेंडे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या प्रकरणानंतर बदलापूर शहराचे ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जाधव यांनी भाजपा आणि मनसेवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी आपली बदलापूरने अध्यक्ष संजय जाधव यांच्याशी संवाद साधला असता राहुल गांधींनी केलेले वक्तव्य अगदीच योग्य असून या वक्तव्यासोबतच त्यांनी ब्रिटिशकालीन पुरावा देखील सादर केलेला असून सध्या राहुल गांधी यांना मिळणारा प्रतिसाद बघून भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकू लागली असून 2024 निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत असून जनता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला निवडून देईल असे मत त्यांनी व्यक्त केले. काय म्हणालेत संजय जाधव पाहूयात. सध्या राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे आणि याच यात्रेदरम्यान खरं तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर कुठेतरी पूर्ण राज्यभरात भारतीय जनता पक्ष आणि मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात आलं, काळे झेंडे दाखवण्यात आले. यावर तुमचं काय, कशा प्रकारे तुम्ही बघता या गोष्टीला आणि तुम्हाला पटतं का जे वक्तव्य त्यांनी केलं? निश्चितपणे राहुल गांधीजींनी जे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत केलं ते आम्हालाही पटतंय, कारण त्याच्या संदर्भातला ब्रिटिशकालीन त्यांनी पुरावा सादर केलेला आहे आणि त्या पत्राने, सावरकरांच्या पत्राने ते सिद्ध होतं की जे राहुल गांधीजी बोलले आमचे नेते ते तंतोतंत सत्य आहे. आणि त्या अनुषंगाने जे भाजपाने आणि मनसेने राज्यभरात आंदोलन केले, निषेध केले किंवा कालच्या शेगावच्या प्रचारसभेमध्ये तिथे येऊन त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांचं आंदोलन चिरडून टाकलेलं आहे, त्यांना पूर्णपणे त्या परिसरामध्ये फिरकूसुद्धा दिलं नाही. आणि माझं हेच म्हणणं आहे की आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही सगळे सहमत आहोत. आपण यापूर्वीही बघितलं आणि स्वातंत्र्याचा इतिहास भाजपाच्या लोकांनाही माहिती आणि आम्हालाही माहिती आणि तुम्हालाही माहिती, त्यामुळे ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाजपावाले, आर एस एसवाले किती लोक होते, किती महापुरुष त्यामध्ये होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे त्यांचं खोटं आंदोलन, फसवं आंदोलन अख्ख्या राज्यभर करतायत त्यांनी आम्ही किंचितही व्यचित होत नाही, विचलित होत नाही. परंतु या ठिकाणी मी एवढंही सांगेन की सध्या राहुल गांधींना संपूर्ण देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद बघता भाजपाच्या पायाखालची जमीन सरकू लागलेली आहे. त्यांना 2024 चित्र आता स्पष्ट होत आहे, कारण देशामध्ये राहुल गांधींनी या पदयात्रेच्या माध्यमातून आपण बघितलं, आम्हीसुद्धा ह्या शहरातनं शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो, तर एक चांगला संदेश लोकांमध्ये गेलेला आहे आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर राहुल गांधी बोलत आहेत. आज आपण बघितलं केंद्रातलं सत्तेतलं असलेलं भाजपा, महाराष्ट्र सरकारमध्ये असलेलं ईडी सरकार, हे कुठं महागाई, बेरोजगारी, जे जनतेचे मूलभूत प्रश्न याच्यावर कुठे बोलतच नाहीत. आज या महाराष्ट्रातला एकामागोमाग एक असे अनेक प्रकल्प इतर राज्यात जात आहेत, आपलं राज्य काय करत आहेत? 3 महिन्यापूर्वी म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेत परत आलो तर 3 महिन्यामध्ये OBCचं आरक्षण आम्ही मिळवून देऊ, नाही तर मी राजकीय संन्यास घेईन. आपल्याला आठवतं ना सगळ्यांना की हे देवेंद्र फडणवीस बोलले होते. मग आता 5 महिने जवळपास होत आले, OBCचं आरक्षण का मिळत नाही आणि निवडणुका का होत नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं. म्हणजे जनतेचे प्रश्न, जे मूलभूत प्रश्न आहेत ना, यांच्याकडे कानाडोळा करायचं आणि अशा प्रकारे कुठेतरी वातावरण देशामधलं खराब करण्याचं काम भाजपाची ही मंडळी करत आहेत. आणि राहिला मनसेचा भाग, तर मनसेची कुठली भूमिकाच नसते. धरसोड भूमिकेमुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे, राज ठाकरे हे परिचित आहे. 2019 राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात लाव रे व्हिडिओ प्रत्येक सभेमध्ये लावत होते. आपल्याला राजसाहेबांचा स्वभाव माहिती आहे. या अशा प्रकरणामुळे राजसाहेबांच्या सभेला गर्दी होते
परंतु मतामध्ये कन्वर्शन होत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याला ऐकायला येतात, तेवढं काही सिरियस घेण्याचं मनसेचं काय सिरियस घेण्याची काही गरज नाही आहे. आमच्या नेत्याला फक्त या लोकांनी सिरियस घेतलेलं आहे, भाजप आणि मनसेने. त्यांना माहिती आहे एक वादळ राहुल गांधींच्या माध्यमातून या देशात आता उभं राहते आणि हीच भीती त्यांना आहे आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे आंदोलन करतात. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. आता नाही कसली चिंता, कारण वूड सिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. 0% बजाज फायनान्स सह 5 वर्ष गॅरंटी वॉरंटी असलेले फर्निचर, सोफा सेट, वॉल ड्रॉप, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, टीव्ही युनिट, सेंटर टेबल, मेटल कबोर्ड, बेड आणि बरच काही. 1500 जास्त कलर उपलब्ध. तसेच गोदरेज व नीलकमल नॅशनल सेलो ब्रँडचे फर्निचरही उपलब्ध. बजाज फायनान्सचे सर्व प्रकारचे क्रेडिट व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. तर आजच विजिट करा बदलापूर शहरातील सर्वात मोठ्या फर्निचर हाऊसला, एकमेव वूड सिटीला.